तुम्ही सिनेमागृहात जाऊन एखादा चित्रपट पाहता. हा चित्रपट जवळजवळ 2 ते 3 तासांचा असतो. चित्रपट पाहून झाल्यानंतर आपल्या एखाद्या मित्राला त्याची जर स्टोरी सांगायची असेल तर तुम्ही जेवढा वेळ चित्रपट पाहिला तेवढा वेळ स्टोरी सांगता? अजिबात नाही. तर तुम्ही 5 ते 10 मिनिटात अगदी थोडक्यात त्या चित्रपटाचा संपूर्ण सार सांगता, बरोबर ना? आणि त्या सारात संपूर्ण चित्रपटाचा महत्त्वाचा आशय असतो. सारांश लेखनसुद्धा अगदी तसंच आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपले म्हणणे थोडक्यात सांगा हे परवलीचे वाक्य आहे. एखाद्या विस्तृत लेखनाला त्याचा संपूर्ण आशय लक्षात येईल अशा पद्धतीने संक्षिप्त रूप देणे हे अतिशय महत्त्वाचे कौशल्य आहे. हे कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने सारांश लेखन या घटकाचा समावेश अभ्यासक्रमात केलेला आहे. सारांश म्हणजे एखाद्या लिखित अलिखित गोष्टीचे अथवा घटनेचे थोडक्यात वर्णन करणे. सारांश लेखनासाठी पुढील बाबी महत्त्वाच्या आहेत, त्या आपण पाहूयात. सारांश लेखनाच्या काही पायऱ्या आहेत, आपण त्या पायऱ्या पाहूयात. 1. दिलेल्या परिच्छेदाचे वाचन. 2. परिच्छेदातील आशयाचे आकलन. 3. मध्यवर्ती विचार जाणून घेणे. 4. उदाहरणे, अलंकार, दृष्टांत, म्हणी यांना वगळणे. 5. समजलेला विचार स्वतःच्या शब्दात थोडक्यात सांगणे. आता आपण या सर्व पायऱ्या सविस्तर पाहूयात. पहिला मुद्दा होता दिलेल्या परिच्छेदाचे वाचन. विद्यार्थी मित्रांनो, सारांश लेखनासाठी विभाग 5 मध्ये तुम्हाला जो उतारा सांगितलेला आहे तो प्रश्न क्रमांक 1E मध्ये आधीच तुम्ही त्यावर आधारित प्रश्न सोडवताना वाचलेला आहे, तेव्हाच तो उतारा काळजीपूर्वक वाचा. सारांश लेखन लिहिण्यापूर्वी पुन्हा एकदा काळजीपूर्वक शांततेत तो उतारा वाचा. परिच्छेदातील आशयाचे आकलन. उतारा वाचत असताना उतारा नीट समजून घ्या. लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे, लेखकाने कुठल्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे हे समजून घ्या. मध्यवर्ती विचार जाणून घेणे. उताऱ्यामध्ये लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे, म्हणजे त्या उताऱ्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे ती समजून घ्या. महत्त्वाची वाक्य वाचत असतानाच अधोरेखित करा. यामुळे उताऱ्यातील महत्त्वाच्या सर्व बाबींचा समावेश सारांश लेखनामध्ये होईल. उताऱ्यात आलेली उदाहरणे, अलंकार, दृष्टांत, म्हणी यांचा समावेश सारांश लिहिताना करू नका. अधोरेखित वाक्य स्वतःच्या भाषेत लिहा, मात्र लेखकाच्या आशयामध्ये बदल करू नका किंवा तुम्ही वेगळाच आशय समावेश करू नका. उताऱ्यातील समजलेला विचार स्वतःच्या शब्दात थोडक्यात सांगा. लक्षात घ्या, समजलेला विचार तुम्ही जेवढ्या कमी शब्दात सारांशामध्ये लिहाल तेवढ्या प्रखरतेने अथवा ठळकपणे तुम्ही तुमचे म्हणणे मांडाल. हे पटवून देण्यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण देते. कृतीपत्रिकेत तुम्हाला प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी शब्दमर्यादा दिलेली असते, म्हणजे 50 ते 60 शब्दात उत्तरे लिहा किंवा 80 ते 100 शब्दात उत्तरे लिहा. असे का बरं? तर लिहिणाऱ्याने जास्त पालथा लावू नये यासाठी शब्दांची मर्यादा घातली जाते. हेच कौशल्य तुमच्यात विकसित करण्यासाठी सारांश लेखन या घटकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. जो मुद्दा उताऱ्यात आलाच नाही, केवळ सदृश्य वाटला, तो मुद्दा अजिबात सारांश लेखनामध्ये लिहू नका. उताऱ्यातील विचारावर तुमचे स्वतःचे कोणतेही मत मांडू नका. उताऱ्यातील भाषा तृतीय पुरुषी असावी. उताऱ्याचा 1/3 सारांश 35 ते 40 शब्दात लिहिणे अपेक्षित आहे. सारांश लेखन लिहिल्यानंतर सारांशाच्या खाली शब्दसंख्या लिहू नका. सारांश लेखनाला शीर्षक नाही दिले तरी चालते. प्रश्नपत्रिकेतील सारांश लेखनासाठी काही महत्त्वाच्या बाबी. प्रश्नपत्रिकेतील सारांश लेखन उतारा हा 100 ते 120 शब्दांचा असेल. दिलेल्या परिच्छेदाचा थोडक्यात अगदी कमीत कमी शब्दात सारांश लिहिणे अपेक्षित आहे. परिच्छेदाच्या सारांशातून संपूर्ण आशय लक्षात येणे अपेक्षित आहे. सारांश लेखनाची मध्यवर्ती कल्पना स्वतःच्या शब्दात मांडणे अपेक्षित आहे.
परिच्छेदाचे वा सारांशाचे शब्द मोजून नोंद करणे अजिबात आवश्यक नाही. मित्रांनो, सारांश लेखनाचा प्रश्न उपयोजित लेखन विभाग 5 मधील प्रश्न क्रमांक 5 मध्ये असतो. या प्रश्नाला एकूण 6 गुण आहेत. विभाग 1 गद्य प्रश्न क्रमांक 1E मधील अपठित उतारा याचा सारांश आपल्याला लिहायचा आहे. या सारांश लेखनासाठी मी तुम्हाला मार्च 2019 प्रश्नपत्रिकेमध्ये जो उतारा आला होता तो उतारा देते. हा उतारा काळजीपूर्वक शांततेत 2 वेळा वाचा. ज्या आपण पायऱ्या पाहिल्या, उतारा वाचताना महत्त्वाच्या वाक्यांखाली अधोरेखित करणे, अलंकारिक शब्द असतील, उदाहरणं असतील, दृष्टांत असतील, दाखले असतील, त्यांना वगळणं, या सर्व पायऱ्यांचा वापर करा आणि उताऱ्याचा सारांश लिहा. इथे मी तुम्हाला उताऱ्याचा सारांश लिहून दाखवलेला आहे. तुम्ही असे अनेक उतारे निवडा आणि सारांश लिहा.